Good morning student, once again welcome to the online classes. Today we are started new chapter number 15 into the future means bhavishya madhe asa yacha artha hoto. Ani ya into the future ya chapter chi theme sudha science and technology var adharit ahe. Ata apan bharpur asha goshti bagat ahe ki science ani technology ni khup mothe asha pramanat development kelili ahe pratyek goshti madhe ani याच्यापुढे सुद्धा तशाच वेगवेगळ्या डेव्हलपमेंट सायन्स आणि टेक्नॉलॉजी करणार आहेत. तर वॉर्म अप बघायचं आहे थोडंसं. द वर्ल्ड वी लिव इन टुडे इज वाईडली डिफरंट फ्रॉम व्हॉट इट वॉज 30 इयर्स ॲगो. तर बघा, आज आपण ज्या जगामध्ये राहत आहो ते जग 30 वर्षापूर्वी खूप असं व्यापक अशा दृष्टीने वेगळं होतं. सिमिलरली we can expect a lot many changes to take place 30 years into the future. And similarly means that's pramane aplyala kahi apeksha suddha hotya ki vegvegda goshti madhe khup asha prakarche changes suddha vhayla paije into the future madhe. Ya kahi asha khup sara goshti ahe ki tya future madhe tya goshti madhe bharpur asha pramanat changes jhale paije ashi apli अपेक्षा सुद्धा आहे. यूज युअर इमॅजिनेशन अँड लिस्ट 5 थिंग्स विच यू थिंक विल हॅव श्युअरली चेंज बाय 2050. सम चेंजेस एनी मे बी जस्ट राऊंड द कॉर्नर. तर बघा, एक तुम्हाला इमॅजिनेशन म्हणजे कल्पना करायची आहे आणि अशा काही 5 गोष्टी किंवा 5 थिंग्स आहे ज्या तुम्हाला त्या 5 थिंग्समध्ये काहीतरी चेंज करायचं आहे 2050 म्हणजे 2050 त्या गोष्टीमध्ये तुम्हाला भरपूर मोठ्या अशा प्रमाणात चेंजेस घडून आणायचे असेल तर अशा कोणत्या 5 थिंग्स आहे त्या तुम्हाला एका कॉर्नरमध्ये काय करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे. तर बघा, इन टू द फ्युचर मीन्स काय होते, भविष्यामध्ये, म्हणजे या भविष्यावर आधारलेला हा एक चॅप्टर आहे. रीडिंग आता याच्यात कॅरेक्टर्स दिलेलं आहे, म्हणजे हा जो चॅप्टर आहे तो एका रोलप्रमाणे आहे, म्हणजे नाटकाप्रमाणे हा चॅप्टर आहे. आणि या चॅप्टरमध्ये कॅरेक्टर्स आहे 3. तर ते कोणते कॅरेक्टर्स आहे बघा, वाष्टी अ मिडल एज वुमन, कुनू वाष्टी सन अँड द नरेटर. तर बघा, हे 3 जे कॅरेक्टर आहे ते या चॅप्टरमध्ये आहे. तर सुरुवातीला आपल्याला थोडं सीन बघायचं आहे की कशाप्रकारे स्टार्टिंग झालेली आहे या प्लेची, म्हणजे या नाटकाची. द सीन टेक्स प्लेस इन अ स्टेज ऑफ द आर्ट मीन्स इक्विपमेंट ऑर टेक्नॉलॉजी दॅट युजेस द मोस्ट ॲडव्हान्स फीचर असा याचा अर्थ होतो. स्टेट ऑफ द आर्ट मीन्स मॉडर्न. स्मॉल हेक्झागोनल रूम शेप लाईक द सेल ऑफ अ बी. तर एक अशी रूम आहे, हा जो सीन आहे तो त्या हा जो सीन आहे तर हा सीन जो आहे तो एका बी मीन्स मधमाशांचं, तुम्ही पोळ बघितलं असेल तर मधमाशांचं पोळ हे हेक्झाकोनल म्हणजे षटकोनी आकाराचं असतं. त्याचप्रमाणे हा जो सीन आहे तर ते जी रूम आहे ती षटकोनी आकाराची अशी मधमाशांच्या पोळासारखी ती षटकोनी आकाराची अशी रूम आहे जी मॉडर्न आहे आणि स्मॉल आहे. तर त्या हेक्झागोनल म्हणजे षटकोनी आकाराच्या रूममधला हा काय आहे, सीन आहे. आणि ती त्या रूमचा जो आकार आहे, शेप आहे, तो कशाचा आहे, बी मीन्स पोड असा आकार आहे, म्हणजे मधमाशांचा पोड जसा असतो तसा तिचा आकार आहे. वन ऑफ द वॉल्स हॅज अ स्क्रीन सिटिंग इन अँड आर्म चेअर इन द मिडल ऑफ द रूम इज अ मिडल एज हुमन नेम वॉशंटी. तर बघा, एका भिंतीवर एक भिंत जी आहे ती आहे त्यांची स्क्रीन आणि मिडल एज हुमन जिचं नाव वाष्टी आहे ती त्या रूममध्ये मध्यभागी आर्म चेअर मीन्स आराम खुर्चीवर काय केलेली आहे, ती बसलेली आहे. कोण, वाष्टी. द लिटिल रूम बिलॉंग्स टू हर आणि तिच्याच बाजूला एक छोटीशी रूम आहे. देअर इज मेलोडियस म्युझिक प्लेईंग इन द रूम. देअर आर न्युमरस स्विचेस बटन्स अँड रिमोट कंट्रोल लाईंग अराउंड सम हँगिंग फ्रॉम द सीलिंग. अदर दॅन दॅट द रूम इज मोस्टली एम्प्टी.
तर बघा, तर बाजूच्या साईडला एक छोटीशी रूम आहे आणि त्या रूममध्ये खूप असं मधुर असं म्युझिक तिथे वाजत आहे आणि ते म्युझिक ती काय करत आहे, ऐकत आहे. आणि त्या रूमला खूप मोठ्या अशा प्रमाणात भरपूर अशी स्विचेस आहे, बटन आहे आणि रिमोट कंट्रोल्स आहे. म्हणजे त्या रूममध्ये भरपूर अशी स्विचेस आणि बटननी भरलेलं रिमोट कंट्रोल आहे. त्या रिमोट कंट्रोलच्या सगळ्या बाजूनी स्विचेस आणि बटन आहे. त्याचप्रमाणे काही हँगिंग म्हणजे उच्च टोक असे सिलिंगसुद्धा आहे. आणि बाकीची जी रूम आहे ती मोस्टली एम्प्टी आहे, म्हणजे बाकीची जी रूम आहे ती रिकामी आहे. तर असा हा सीन आहे. आणि याच्यामध्ये तीन कॅरेक्टर्स आहे, एक वाष्टी, कुनो आणि द नरेटर, हे तीन कॅरेक्टर्स आहे. आणि तर आता आपल्या लक्षात आलं असेल की मधमाशाच्या पोडसारखा त्या रूमचा षटकोनी असा आकार आहे आणि तिथला हा सीन आहे. आणि त्यातल्या एका भिंतीवरच ते एक स्क्रीन आहे जिथे एका रूमच्या मध्यभागामध्ये वाष्टी नावाची जी हुमन आहे ती आराम खुर्चीवर बसलेली आहे आणि तिच्याच बाजूने एक छोटीशी रूम आहे जिथे खूप मेलोडियस असं म्युझिक ती ऐकत आहे. त्याचप्रमाणे त्या रूममध्ये स्विचेस, बटन आणि रिमोट कंट्रोलच्याच भोवताल हे स्विचेस, बटन आहे. त्याचप्रमाणे सम हँगिंग सिलिंगसुद्धा उच्च टोकसुद्धा आहे आणि बाकीची जी रूम आहे ती सर्व रिकामी आहे. तर नरेटर, नरेटर्स मी परत हा शब्द आलेला आहे. बघा, एक लेसन होता, लेसन नंबर 13 नंबरचा जो लेसन होता त्यामध्ये सुद्धा नरेटर हा वर्ड्स आलेला होता. आणि मी तुम्हाला विचारलंसुद्धा होता की नरेटर मीन्स काय, तर जर्नी इनटू द केव ऑफ बोन्स हा तो लेसन होता आणि त्याच्यावर नरेटर हा वर्ड्स आलेला होता. तर नरेटर मीन्स कोण, तर निवेदक. निवेदक मीन्स कथा सांगणारा. तर बघा तो नरेटर्स काय म्हणत आहे, नरेटर सेड इमॅजिन आवर लिव्ह थाउजंड्स ऑफ इयर फ्रॉम नाऊ, एव्हरीथिंग इज कंट्रोल बाय टेक्नॉलॉजी, वी लिव्ह इन क्लोज बॉक्स लाईक रूम विथ नो विंडोज, एट द एअर इज फ्रेश. तर बघा, त्यांनी आपल्याला इमॅजिन करायला सांगितलं आहे की आपण हजारो वर्षा आतापासून तर आपण हजारो वर्षापर्यंत जे जीवन जगणार आहे तर त्या जीवन ते जे आपलं जीवन आहे ते काय आहे, इमॅजिन करायचं आहे की आपण हजारो वर्षा पूर्वीचं आपण जीवन जगत आहे. तर त्या वेळेस या सर्व काही ज्या गोष्टी असेल त्या टेक्नॉलॉजीवर आधारित असेल. आणि आपण एका बॉक्सचा जसा आकार असतो तशा बॉक्सच्या आकाराच्या रूममध्ये आपण राहू, तिथे नाही खिडकी असेल ना तिथे फ्रेश एअर यायला जागासुद्धा असणार नाही, असं ती टेक्नॉलॉजीने भरलेली ती रूम असेल. ऑल द मशीन्स कॅन टॉक, द क्लॉक अनाऊन्स टाईम टू वेक अप, द टोस्टर अनाऊन्स ब्रेकफास्ट इज सर्व, लाईट नो व्हेन दे नीड टू टर्न ऑफ अँड ऑन, अँड स्क्रीन हॅव रिप्लेस पीपल. तर काय म्हणत आहे की आपण बॉक्सच्या आकारासारख्या रूममध्ये राहू जिथे खिडकी नसेल आणि फ्रेश अशी हवा आतमध्ये येणार नाही. त्याचप्रमाणे सर्व ज्या गोष्टी असेल त्या मशीन आपल्याशी बोलणार आहे आणि मशीनच आपल्याला सकाळी उठवणार आहे. आणि आपलं जे ब्रेकफास्ट आहे ती टोस्टर अनाऊन्स करणार आहे. पावभाजीसारखे जे साधन असतात ते ब्रेकफास्टमध्ये तेसुद्धा टोस्टरच आपल्याला सर्व करणार आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला लाईटची गरज असेल त्यावेळेस लाईट ऑन असेल आणि ज्यावेळेस नसेल त्यावेळेस ऑफ असेल. Everyone lives in their private shells, completely dependent on technology. People don't meet each other face to face and communication happens only if needed. It is essentially all mechanical. तर काय म्हणत आहे नरेटर्स की प्रत्येकाला स्वतःचं असं प्रायव्हेट कवच असेल आणि ते पूर्णपणे त्या टेक्नॉलॉजीवर अवलंबून असे असेल. आणि पीपल जे लोक आहे ते कोणाशीही प्रत्यक्ष फेस टू फेस मिळणार नाही, किंवा त्यांना जर एखाद्याविषयी एखाद्या वेळी जर त्यांना बोलायचं असेल तेव्हाच ते त्यांच्याशी कम्युनिकेशन म्हणजे बोलतील, ते जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हाच ते त्यांच्याशी बोलतील. म्हणजे खरं पाहता मुख्यतः हे सर्व कशावर आधारित असेल, मेकॅनिकल म्हणजे यांत्रिकीकरणावर आधारित असेल असं नरेटरने सांगितलेलं आहे. तर हे जे हार्डवर्क्स आहे ते तुम्हाला वन टाईम राईट डाऊन करायचं आहे नोटबुकमध्ये. नेक्स्ट पेज, अॅन इलेक्ट्रिक बेल रिंग. तर बघा, नंतर
नरेटरनी सांगितल्यानंतर काय होते बघा पुढे द इलेक्ट्रिक बेल रिंग्स एक इलेक्ट्रिक बेल आहे ती वाजते वाष्टी स्विचिंग ऑफ द म्युझिक अँड सेटिंग हर चेअर इन मोशन तर जी वाष्टी वुमन्स आहे ती काय करते म्युझिक जी ऐकत असते ती म्युझिक बंद करते आणि तिच्या चेअरची जी तिची जी चेअर असते ज्या चेअरवर ती बसलेली असते ती चेअर खूप मोशन अशा म्हणजे खूप गतीने अशी ती सेट होते चेअर आणि त्या गतीने ती जाते आय सपोज मस्ट सी हू इट इज मला पाहायला पाहिजे की कोण आहे ते द चेअर रोल्स हर टू द अदर साइड ऑफ द रूम फ्रॉम वेअर द साऊंड इज कमिंग आणि ती चेअर चेअर मोशननी म्हणजे गतीने अशी नेते की ती जिथून तिला त्या रिंगचा आवाज येत आहे त्या रूमकडे ती एकदम गतीने ती चेअर घेऊन जाते वाष्टी इरिटेबली इरिटेबली मीन चिडून हू इज इट कोण आहे ती चिडून म्हणते की कोण आहे कुनो सेड इट्स मी मदर आय नीड टू स्पीक टू यू अबाउट समथिंग मी आहे आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे वाष्टी सेड ब्रेकिंग इन टू अ स्माईल मग ती काय करते थोडीशी चेहऱ्यावर स्माईल देते कुनो ओ व्हेरी वेल लेट अस टॉक आय विल आयसोलेट आता आयसोलेट मीन्स काय होते कट अप कम्युनिकेशन फ्रॉम एव्हरीवन म्हणजे इतरांपासून काय करणे थोडंसं स्वतःला दूर ठेवणे असं त्याचा अर्थ होतो आय डू नॉट एक्सपेक्ट एनिथिंग इम्पॉर्टंट विल हॅपन फॉर द नेक्स्ट 5 मिनिट फॉर आय कॅन गिव यू फुली 5 मिनिट्स कुनो तर ती काय म्हणते कुणो तू आहे का मग बोल तुला मी फक्त 5 मिनिटच देते आणि त्या 5 मिनिटामध्येच तुला जे काही महत्त्वाचं सांगायचं आहे तेच महत्त्वाचं तू मला सांग या व्यतिरिक्त दुसरं काही सांगायचं नाही कारण मी स्वतःला इतरांपासून दूर ठेवलेलं आहे अलग ठेवलेलं आहे ते 5 मिनिट वाष्टी टचेस अ नॉब सो दॅट नो वन एल्स कॅन स्पीक टू हर देन शी टचेस द लाइटिंग ॲपरेटस अँड प्लंगसेस द रूम इन टू डार्कनेस तर ती काय करते वाष्टी नॉबला काय करते टच करते आणि सगळ्यांशी बोलायचं ती काय करते थांबवते आणि फक्त त्याच्याशीच ती बोलते म्हणजे ती स्वतःला दुसऱ्यांपासून थोडंसं दूर ठेवते आणि फक्त ती त्याचाच आवाज ऐकण्यासाठी त्याच्याशी बोलते आणि नंतर ती जे लाईट असते म्हणजे लाईटिंग ॲपरेटर्स मीन्स जे लाईटिंगचे उपकरणे असतात ती उपकरणे ती काय करते टच करते आणि त्या रूममध्ये सगळीकडे अंधार करून टाकते वाष्टी सेड इरिटेशन रिटर्निंग परत ती चिडून चिडते वाष्टी आणि ती म्हणते वाष्टी सेड बी क्विक कुनो हिअर आय एम इन द डार्क वास्टिंग माय टाईम काय म्हणत आहे ती की तुला जे काही बोलायचं आहे ती तू मला पटकन सांग कुणो कारण मी ह्या सर्व रूममध्ये काय केलेलं आहे डार्क केलेलं आहे आणि डार्क वेस्टिंगमध्ये मी माझा टाईम म्हणजे वाया घालू शकत नाही इन 15 सेकंड शी कॅन सी द इमेज ऑफ हर सन कुनो ऑन अ स्क्रीन कुनो लिव्ज ऑन द अदर साईड ऑफ द अर्थ ही कॅन सी हर टू तर बघा 15 सेकंदामध्ये तिला स्वतःच्या मुलाचा काय दिसतो एक इमेज दिसतो एक फोटो दिसतो आणि तो कुनो असतो जो स्क्रीनमध्ये स्क्रीनवर त्याचं एक इमेज दिसते आणि कुनो हा अर्थच्या एका दुसऱ्या साईडमध्ये राहतो कुनो हा अर्थच्या दुसऱ्या साईडनी राहत असतो ही कॅन सी हर टू नंतर मग तिला तो दिसतो कुनो सेड आय हॅव कॉल्ड यू बिफोर मदर बट यू वेअर ऑलवेज बिझी ऑर आयसोलेटेड आय हॅव समथिंग पार्टिक्युलर टू से तर ती म्हणते की मी तुला याच्या आधीसुद्धा कॉल केलेला होता परंतु तू इतकी बिझी असते आणि इतके स्वतःला इतरांपासून दूर ठेवत असते की मला आय हॅव समथिंग पार्टिक्युलर टू से मला काहीतरी तुला विशेष असं सांगायचं आहे तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया आणि याच्यावर आधारित काही क्वेश्चन आहे ते आपण असाइनमेंटमध्ये घेऊया सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट